एक उद्योजिका देखील आहे आणि आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आपण सगळ्या सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती असालच दुर्गा माता नवरात्र उत्सवानिमित्त उपस्थित या गावामधील सर्व महिला भगिनी सर्व ग्रामस्थ युवा वर्ग या सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. आज या ठिकाणी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आदरणीय सुवर्णाताई जाधव यांच्या विनंतीला मान देऊन आज मी या ठिकाणी उपस्थित राहिले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरात्री उत्सव हा अगदी सर्वजण उत्साहाने साजरा करतात, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व महिला भगिनी हा उत्सव एका भावनेने आपण सर्वजण साजरा करतो. उत्सव आदिशक्तीचा, उत्सव आदि मायेचा, उत्सव भक्तीचा, उत्सव शक्तीचा, उत्सव नवदुर्गेचा. देवींमध्ये जे गुण आहेत ते आपल्या सर्व स्त्रियांमध्ये हे असतात. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. आज सर्व महिला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व बजावत आहेत. तर स्त्रियांनी आपण स्वतःलाच आपल्याला कमी लेखलं नाही तर आपल्याला कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही. आज या ठिकाणी सुवर्णताईंनी या कार्यक्रमाचे आयोजन हे अगदी भव्य पद्धतीने केले आहे आणि खूप मोठ्या संख्येने महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपल्यासमोर एक आदर्श ताईंनी ठेवलेला आहे. ताईंच्या कर्तृत्वाखाली भरपूर कामे देखील इथे चालू असतील. तर मी माझ्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव जी वळसे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वतीने सर्व महिलांना आणि सर्वांनाच नवरात्र उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. ताईंनी मला इथं आमंत्रित केलं तर ताईंचे देखील मी मनपूर्वक धन्यवाद देते, कारण साहेबांचा शब्द हा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचेच मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद निर्मलाताई, आपण या ठिकाणी उपस्थित राहून या नवरात्र उत्सवाला शुभेच्छा दिल्या. मी आपला जास्त वेळ न घेता माळेगावकर साहेबांना विनंती करेल की आपण हा मनोरंजनाचा खजाना असाच चालू ठेवा.